त्यात पुढची बातमी, पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्याच्या काशूर येथे झाडाला धडकून एक भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या घटनेत दोघे जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कर्नाटक वरून मुंबईच्या दिशेने महिंद्रा कंपनीची चारचाकी निघाली होती. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही चारचाकी काशीर गांधीनगर येथून महामार्गावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि गाडी झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांवर काळाने घाला घातला तर 2 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 2 पुरुष, 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे उपचार सुरू आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. दिनांक 31/7/2019 रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातून मुंबईकरता चाललेले एक कुटुंब व्हेकल महिंद्रा 4 व्हीलर हे प्रवास करत असताना सातारा जिल्ह्यातील काशीळ गांधीनगर या ठिकाणी हायवेवर आले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते व्हेकल झाडावर आदळून त्या व्हेकलमधील 6 व्यक्तींचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. 2 व्यक्ती, एक चालक आणि एक लहान मुलगी हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांना सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तातडीनं उपचाराकरता रवाना केलेलं आहे. मयत व्यक्तींना PHC सेंटर नागठाणे या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. त्यांच्या ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. त्यामधील एका व्यक्तीचं नाव समजलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव निजामुद्दीन सौदागर राहणार कर्नाटक कुठल्या धारवाड या ठिकाणचे आहेत असे समजलेले आहे. बाकी उर्वरित मैतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.